नमस्कार, शास्मी ग्लोकल एंटरटेनमेंट या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत असो, म्हणजे आपल्याच चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत असो। तर आज आपण जाणून घेणार आहोत दीपा आणि कार्तिकच्या हॉट डान्सविषयी थोडंसं। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हैदोस मांडला होता असा व्हिडिओ, म्हणजे दीपा आणि कार्तिकचा डान्स। एक छोटासा काही सेकंदाचा व्हिडिओ आहे, पण तुम्ही तो व्हिडिओ एकदा पाहता, दोनदा पाहता, तुमचे पोटच भरत नाही। तुम्ही मिनिमम 5 ते 6 वेळा तो व्हिडिओ बघता आणि पाहतच राहता। असं नेमकं काय जादू आहे त्या व्हिडिओमध्ये? असा काय वेगळा डान्स केला आहे? ऑफकोर्स कार्तिक आणि दीपा, म्हणजेच आशुतोष गोखले आणि रेश्मा शिंदे दोघांनीही सुंदर नृत्य केलेलं आहे, पण इतर आर्टिस्टही नृत्य करतात, त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ व्हायरल होतात, पण नक्की या व्हिडिओमध्ये अशी काय जादू आहे की आपण सारखंच ते पाहत राहतो? याचा शोध घेण्याचा आमच्या चॅनलने प्रयत्न केला आहे। तर मूळ कारण हे आहे की रेश्मा शिंदेला, म्हणजेच रंग माझा वेगळामधील दीपाला आपण केवळ या रूपात पाहत आहोत। सावळ्या रंगाची मुलगी जी डॉक्टरच्या प्रेमात पडली, तिच्याशी लग्न केलेलं आहे आणि तिच्या सासूला तिच्या रंगाचा विरोध आहे, याच विषयावरील ही मालिका आहे आणि तिला नेहमीच तुम्ही साडीमध्ये अथवा पंजाबी ड्रेसमध्ये पाहताय, बरोबर। पण तुम्ही विसरून जाताय की ती तशी दिसत नाही, ही मेकअप आर्टिस्टची किमया आहे, ही मेकअपची किमया आहे। तर मेकअप ज्याने केला आहे त्या टीमला खरंच धन्यवाद की ती व्यक्ती मुळात तशी दिसत नाही, तिला तसं प्रेझेंट केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक भागाच्या पूर्वी तिला तसा मेकअप केला आहे। म्हणजे केवळ चेहराच नव्हे तर मान, गळा, हात सर्वच सेम रंगामध्ये मेकअप करणे ही मोठी कला आहे आणि खरंच मानलं पाहिजे अशा कलाकारांना। आणि म्हणूनच असेल आपल्याला तो व्हिडिओ सारखा सारखा पाहावा असं वाटतो की आपण रोज सावळी दीपा बघतो आणि अचानक दीपा वेगळी कशी झाली, एवढी स्लिम ट्रिम कशी झाली, एवढी छान मॉडर्न कपडे घालून कशी डान्स करते, हे आपल्या ब्रेनला कुठेतरी संकेत जातात आणि म्हणूनच आपण सारखा सारखा तो व्हिडिओ बघतो। तर कसा वाटला तुम्हाला आमचा अनुभव? तुमचे काही अनुभव असतील तर शेअर करा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कमेंट बॉक्स तुमचाच आहे, बिंदास कमेंट करा। धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच प्रेम करत राहा, काळजी घ्या।